बोरावल खुर्द या गावात एका 18 वर्षीय तरुणीला तिच्या घरात येऊन काही एक कारण नसताना तिघांनी शिवीगाळ केली. तिला, तिच्या आईला आणि तिच्या बहिणीला ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना दिनांक 12 सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी 6:30 वाजता घडली होती. तेव्हा या प्रकरणी 18 वर्षीय तरुणीने 3 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दिनांक 13 सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी 12:12 तक्रार नोंदवली आहे. बोरावल खुर्द या गावात रिंकू बाळू भालेराव वय 18 वर्ष ही तरुणी तिची आई आणि बहीण यांच्यासोबत आपल्या घरी होती. दरम्यान काही एक कारण नसताना अनिल चिंतामण भालेराव, सुनीता अनिल भालेराव व सतीश सुधाकर भालेराव या तिघांनी त्यांच्या घरात येऊन या 18 वर्षीय तरुणीला, तिच्या आईला आणि बहिणीला शिवीगाळ केली आणि त्यांना ठार मारून टाकण्याची धमकी दिली. या घटनेनंतर 18 वर्षीय तरुणी रिंकू बाळू भालेराव हिने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.